पौषा जागर भक्ती शक्तीचा उत्सव नवरंगांचा ह्या नवरात्र विशेष मालिकेत मी हर्षदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलो आहोत वडाळ्यातील प्रतिपंढरपूर येथे आणि या ठिकाणी आपण दर्शन घेणार आहोत वडाळ्याच्या गावदेवीचं. जाणून घेऊया या मंडळाचं वैशिष्ट्य आणि बघूया सुंदर अशी देवीची मूर्ती. आमच्या वडाळ्या गावचा माऊलीचा वड्या माऊलीचा नवरात्र उत्सव आहे. ही ज्या 10 वर्षांनी आम्ही 100 पदार्पण करत आहोत, आजचं जे 91 वर्ष आहे आणि ह्या 91व्या वर्षामध्ये दर दिवशी भाविकांची इच्छा असते की कार्यक्रम नाही झाले पण आम्हाला गरबा पाहिजे. म्हणून आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य आहे आमचा गरबा. आणि ही जी देवी आहे 91 वर्षाआधी वड्या गावात होती आणि अग्री समजंतीची स्थापना केलेली आहे. त्याच्यामध्ये विविध धर्माचे जातीचे नागरिक येऊन ते सण साजरा करतात. आमचा असा विचार आहे येणाऱ्या पिढीला ह्या 10 वर्षात कसं हा उत्सव जास्त सोशल मीडियापर्यंत आणि आता जे नवीन नवीन जे काही इन्स्ट्रुमेंट येत चालले आहेत त्याच्यामध्ये आपण नवीन नवीन काय आणू शकतो आणि समाजाला नवीन नवीन काय देऊ शकतो याच्याबद्दल विचारणा चालू आहे. सजावट आमची जी आहे ती वेगळी थीम असते प्रत्येक वर्षी आणि आम्ही क्रिएटिव्ह कंपनी वगैरे येऊन डेकोरेशन करते आणि आमचे काही कार्यकर्ते आहेत ते लाईटची स्वतःची मॅनेजमेंट करून देतात. आणि ह्यावर्षी जो आम्ही सेट उभा केला हा ब्रह्मास्त्र सिनेमाचा सेट उभा केलेला आहे आणि त्याच पद्धतीत आता पुढील कार्यक्रम पण ह्याच प्रकारे होत राहतील. हा जो उत्सव आहे इथे सगळे धर्माचे मिळून हा उत्सव साजरा करतात आणि ही देवी आमची जागृत देवस्थान आहे आणि ह्या इथे मी देवीची सेवा केली 20-25 वर्ष करत आहे. तर आज आपण घेतलं अष्टभुजा रूपातील वडाळा गावदेवीचं दर्शन. इथून पुढे काही दिवस तुम्हाला अशाच विविध देवींचं दर्शन हिंदुस्थान पोस्टसोबत घेता येणार आहे. त्यासाठी हिंदुस्थान पोस्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेज फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.